नमस्कार शालेय व्यवस्थापन समिती सभा सूचना सभा क्रमांक आणि दिनांक शालेय व्यवस्थापन समितीच्या सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता शालेय व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली आहे तरी आपली उपस्थिती आवश्यक आहे आपल्या माहितीसाठी चर्चा करण्यात येणाऱ्या विषयाची यादी खाली देण्यात आली आहे तरी सभेसाठी आपण वेळेवर उपस्थित राहावे ही नम्र विनंती सचिव अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती सभेपुढील विषय खालीलप्रमाणे एक मागील सभेची इतिवृत्त वाचन करून इतिवृत्तास मंजुरी देणे दोन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणे तीन संकलित मूल्यमापन मूल्यमापन चाचणी नियोजन चार माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करणे आणि पाच ऐनवेळी येणारे विषय सूचना मिळाली यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी आणि शेरा असे कॉलम असावेत यानंतर सभेतील उपस्थिती यामध्ये अनुक्रम नंबर सदस्याचे नाव पद स्वाक्षरी शेरा अशा प्रकारचे कॉलम असावेत यानंतर प्रत्यक्षाहुआवा लेखन अहवाल क्रमांक पाच शाळा व्यवस्थापन समितीच्या वार दिनांक दहा दोन हजार चोवीसच्या सूचनेनुसार शाळा व्यवस्थापन समितीची सभा वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी शाळेत आयोजित करण्यात आली या सभेसाठी बारा सदस्य उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली या सदर सभेचे अध्यक्ष श्री व उपाध्यक्ष श्री उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक श्री यांनी उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत करून शाळा व्यवस्थापन समितीची सभा सुरू करण्यात आली सभेमध्ये वेगवेगळ्या विषयावर चर्चा होऊन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचून इतिवृत्तास मंजुरी देणे ठराव क्रमांक एक रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे इतिवृत्त शाळेतील शिक्षक श्री यांनी सर्वांना वाचून दाखवली या सभेत घेतलेल्या सर्व विषयावर शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी सांगोपांग चर्चा केली व इतिवृत्तास मंजुरी दिली ठरवाव सर्वानुमती मंजूर करण्यात आले सूचक अनुमोदक विषय क्रमांक दोन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे नियोजन ठराव क्रमांक दोन वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली दिवाळी साजरी करताना ती प्रदूषणमुक्त अगर पर्यावरणपूरक असेल याची काळजी घेणे गरजेचे आहे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त करू व पर्यावरणाला हातभार लावू दोन्ही प्रदूषण हवा प्रदूषण टाळण्यासाठी इको फ्रेंडली भेटवस्तू द्या दिवाळीच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना चांगल्या भेट भेटवस्तू देतो या भेटवस्तू सेंद्रिय किंवा इको फ्रेंडली साहित्यापासून बनवलेल्या निवडा या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक आणि अनुमोदक विषय क्रमांक तीन संकलित मूल्यमापन चाचणीचे नियोजन ठराव क्रमांक तीन वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली या सभेमध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण नासमधील संपादनूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे जेणेकरून अंमलबजावणीस प्राप्त होईल प्रत्येक विद्यार्थ्यांनी इत्तानिहायी अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त झाल्या याबद्दल चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी सहभागी होऊन आपले मत मांडले ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमते मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक चार माझी विद्यार्थी मेळावा आयोजित करणे ठराव क्रमांक चार वार दिनांक दहा दोन हजार चोवीस रोजी शाळा व्यवस्थापन समितीची सभा आयोजित करण्यात आली माझी मि विद्यार्थी मेळावा हा शाळेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मेळावा असतो आणि हे असे ठिकाण आहे जिथे यशस्वी माझी विद्यार्थी पाहून अभिमान वाटतो त्यांच्या भेटीदरम्यान माझी विद्यार्थी समुदाय त्यांचे बाह्य जगामध्ये अनुभव शेअर करतात माझी विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीसाठी प्रोत्साहन देणे माझी विद्यार्थ्यांना दयाळूपणे किंवा भांडवली पद्धतीने देणगी देण्यास प्रोत्साहित करा गावामध्ये आरोग्य शिबिरे आयोजित करणे जवळपास माझी विद्यार्थी त्यांच्या आरोग्यसेवेमध्ये सामाजिक नोंदणीसाठी प्रयत्न करणे याविषयी चर्चा करण्यात आली चर्चेत सर्व सदस्यांनी भाग घेतला ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला ठराव सर्वानुमती मंजूर सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच ऐनवेळी येणारे विषय ऐनवेळी उपस्थित सर्व विषयावर चर्चा करण्यात आली व श्री यांनी सभेसाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपन्न झाली सचिव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती धन्यवाद